नैसर्गिक आपत्तींना रोखण्यासाठी पर्यावरणाचं संतुलन राखणं गरजेचं आहे पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनीच जबाबदारी घेणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केलं सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं पर्यावरण दूत या पुरस्कारानं त्यांचा गौरव झाला त्याप्रसंगी ते बोलत होते पुण्यश्लोक अहिल्यदेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि पुणे इथल्या हरिक मित्र लोकविद्यापीठाच्या वतीनं पर्यावरण दूत पुरस्काराचं चा वितरण झालं कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा मान्यवरांच्या हस्ते पर्यावरण दूत पुरस्कारानं सन्मान करण्यात आला तसंच प्रवीण देशमुख इंद्रजित बागल धीरज वाटेकर प्रवीण तळे डॉक्टर तुकाराम शिंदे मधुकर डोईफोडे रामेश्वर कोठावणे मनोज देवकर यांनाही पर्यावरण दूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं पर्यावरणाच्या ढ्हासामुळेच नैसर्गिक आपत्ती निसर्गाविषयी प्रेम अस्मिता त्यासोबतच विषमुक्त शेती आणि सेंद्रिय शेती गरजेची असल्याचं विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितलं यावेळी प्रभारी कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे कुलसचिव योगिनी घारे डॉक्टर राजेंद्र वडजे अप्पर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते